अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्था संचलित आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन आणि फार्मसी कॉलेजचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आज करण्यात आले। या प्रसंगी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन पळसखेडा जामनेर या ठिकाणी संस्थेच्या वतीने करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चंदूभाई पटेल हे होते, तर माजी आमदार आबाजी नाना पाटील, जैन समाजाचे संघपती सुरेशचंद्र ललवाणी यांच्यासह इतर प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या समारंभाला होती। संस्थेचे अध्यक्ष राजकुमार कावडिया, सचिव मनोज कावडिया यांच्यासह कावडिया कुटुंबीय आणि संचालक मंडळाच्या वतीने मान्यवर अतिथींचे यथोचित स्वागत या प्रसंगी करण्यात आले। जामनेर तालुक्यातील हे सर्वप्रथम मेडिकल कॉलेज सुरू झाल्यामुळे शिक्षण पंढरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। आपण आम्हाला दिली आदरणीय ताईंचा सुद्धा या मंचावरती आपण स्वागत करूया, त्यांना सन्मानित करूया। अतिशय व्यस्त अशा सगळ्या आपल्या कामामधून आपण वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दिलेली आहे। आपल्याच हस्ते ही भूमिपूजन आणि उद्घाटन व्हावं अशी इच्छा होती आणि त्यामुळे मी आपल्याला विनंती करते आपण त्यांचं स्वागत करावं ह्या मंचावरती। अभय सर, आपल्यालाच विनंती आहे मंचावरती। आज आपण जामनेर तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये एका नवीन पर्वाची सुरुवात करीत आहोत। आयुर्वेदिक कॉलेज आणि रुग्णालय याची सुरुवात आपल्या तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर बी फार्मसी याची सुरुवात त्या प्रकारचे जे प्रांगण आहे त्या प्रांगणामध्ये या ठिकाणी होत आहे। खरं म्हणजे इमारत सर्व त्याचे क्लासरूम सर्व डिजिटायझेशन बघितल्यावर खरोखर विश्वास बसत नाही की जामनेर तालुक्यामध्ये आपण आहोत। अतिशय भव्य दिव्य असं हे कॉलेज, त्याची वास्तू, एअर कंडिशन रूम्स, अतिशय अद्याप अशी व्यवस्था
प्रतापचंद जैन महाविद्यालय, त्याचे राजू आणि मनोज दोघे भाऊ आहेत. प्रायमरी स्कूल पासून के जी पासून त्यांनी या क्षेत्रामध्ये सुरुवात केली आणि बघता बघता ही छोटीशी असलेली शाळा एक महाविद्यालय, आय ओ टी कॉलेज, फार्मसी, इंजिनिअरिंग कॉलेज, एक मोठा हब शिक्षण क्षेत्रातलं या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मी फक्त शरीराने इकडे म्हणायला हरकत नाही, माझं सगळं लक्ष नाशिकमध्ये आहे. 11 वाजता गणपतीचं पूजन करून तिथे पालकमंत्र्यांना मान असतो आणि तिथून मग सुरुवात सगळ्या नाशिक गणपती होत असते. आणि खरं इथे कसं यावं हा प्रश्न माझ्यासमोर होता. मी काल सकाळी त्यालो, पुन्हा दुपारी मुंबईला गेलो, औरंगाबादून पुन्हा रात्री ट्रेनमध्ये बसलो, इथे सकाळी आलो, आता इथून नाशिकला जायचं आहे. 11 वाजेचा कार्यक्रम 10:15 आहे. तेवढ्यासाठी मी विमान बोलवलं मुंबईहून, त्याचा खर्च आम्ही येणार 11-12 लाख रुपये मी तुमच्याकडे पाठवणार. नाशिकला जायचं, तिथे पूजा करायची. आज एक नवीन योजना पंतप्रधानांनी घोषित केलेली आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून जवळपास 50 कोटी जनतेला आरोग्याचं कव्हरेज देण्यात आलेलं आहे. 5 लाख रुपयापर्यंत आरोग्याचं कव्हरेज या माध्यमातून सर्व जनतेला, सर्व सामान्य जनता आहे, गरीब जनता आहे, आयुष्यमान योजना असं या योजनेचं नाव आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून एक मला वाटतं क्रांतिकारी पाऊल केंद्र सरकारने या ठिकाणी उचललेलं आहे. आणि तो सर्वसामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, मध्यमवर्गीय आहे, हा जर आजारी पडला आणि त्याला 2 लाख 5 लाख 7 लाख खर्च आला तर मग त्याने काय करावं हा प्रश्न त्याच्यासमोर असतो. परंतु आता सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकार 60% आणि 40% राज्य सरकार 100% 5 लाख रुपयापर्यंत सर्व खर्च, मग कुठलं ऑपरेशन असेल, शस्त्रक्रिया असेल, कुठलं आजार असेल, हे सगळं कव्हरेज त्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून कागदी वेगळी व्यवस्था, सर्वसामान्य माणसाला, गरीब माणसाला दिलासा देणारी योजना आज शासनाच्या वतीने या ठिकाणी जाहीर झालेली आहे. छत्तीसगड मधून माननीय प्रधानमंत्री त्याचं उद्घाटन करणार आहेत आणि 12:30 सर्व पालकमंत्र्यांना त्या त्या जिल्ह्यामध्ये हजर राहायचं आहे. कोई कार्यक्रम मला त्या ठिकाणी नाशिकला करायचा आहे. मग माझ्याकडे जास्त वेळेस नाही असं म्हणायला हरकत नाही. परंतु राजीव सेठांचे मनोभाऊ त्यांच्या आगास्तव मुद्दामून या ठिकाणी धावपळाकरता आधारलेलं आहे. पुन्हा जळगावच्या नाशिकला तो मला कोणतं सत्पर तिथे यायचं आहे. 5-6 वाजेपर्यंत कार्यक्रम पुन्हा उद्या मुंबईला मिटिंग आहे. पुन्हा रात्री मला सगळे मुंबईला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. म्हणजे एका दिवसात दोनदा मुंबईला जायचं परत यायचं आहे. इतकं धावपळीचा दौरा मला त्या ठिकाणी आहे. परंतु त्याचा आग्रह मला म्हणता आला नाही. तारीख आधी दिलेली होती. आज दादा येणार होते, दादाची तब्येत मी सगळी फोन केला, थोडी तब्येत त्यांची खराब होते, त्या अडचण असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले. बाबूजीचं मला माहीत नाही, संपर्क झाला नाही, ते थोडं उशिरा या ठिकाणी येणार आहे. म्हणून सगळी जबाबदारी माझ्यावर आली, म्हणून मला थांबावं लागलं. परंतु जास्त वेळ आपल्याला आपलाही घेणार नाही. मी घेणार नाही. आमचे आमदार चंदुभाई पटेल, रामजी कठोळ हे या ठिकाणी आलेले आहेत. माझा 4 ते या ठिकाणी सभाजी नगराध्यक्षा इकडे आहेत, सुरेश भाऊ आहेत, बोरवड वकील साहेब शिवाजी इकडे आहेत, आमचे मित्र प्रदीप भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत, सगळेच सन्मान्य अतिथी या ठिकाणी आहेत. त्यामुळे आपल्या सभाच्या वतीने पुन्हा मी लोकांना शुभेच्छा देतो. एक चांगली सुरुवात शिक्षण क्षेत्रामध्ये. खरं म्हणजे मला कळालं नाही, किराणा दुकान चालतो नव्हतं, आपण इथं शिक्षण क्षेत्रामध्ये एवढा मोठा हाऊ उभारून टाकलेला आहे, विश्वासही बसत नाही. परंतु आज तालुक्याच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या शिक्षण क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. आणि हा छोटंसं लावलेलं नुकतं हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. पुढे आपल्याला जी जी काही मदत लागेल या क्षेत्रामध्ये कृषी देण्याची जबाबदारी माझी आहे. तालुक्याच्या दृष्टीने, जिल्ह्याच्या दृष्टीने तर ही आनंदाची बाब आहे. आपल्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही जे पाऊल टाकलेलं आहे आणि आजकाल तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंट म्हणजे सरकारकडून अनुदान फार मिळत नाही, शिक्षकांना अनुदान फार मिळत नाही, पगाराचे प्रश्न आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मग एवढ्या मोठ्या इमारती कशा बांधायच्या, एवढी जागा खर्ची कशी घ्यायची, तर आयुष्य मनुष्य सगळे लोक ते करू शकतात. आपल्या सगळ्याचं काम नाही त्या ठिकाणी. खरं म्हणजे आणि म्हणून एवढ्या मोठमोठ्या इमारती लोक सगळ्या बांधतायत, कृषी इमारती बांधतायत आणि खरंच एक नावलौकिक मोठा दामनेर तालुक्याचं यामध्ये वाढणार आहे. तसंच दामनेर शहर म्हटलं म्हणजे दामनेर तालुका म्हटला म्हणजे एक शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळं नाव आपल्या ठिकाणी. मुलं बाहेर तालुक्यातून, बाहेर जिल्ह्यातून या ठिकाणी
दहावीसाठी बारावीसाठी या ठिकाणी प्रवेश घेत आहेत. जामनेरचे वाढ एवढे का होते, का झालेले, तर त्याचं महत्वाचं कारण आहे की इथे शिक्षण चांगलं दिलं जातं. शिक्षण स्वतः या ठिकाणचं चांगलं आहे आणि म्हणून विद्यार्थी लोक राहायला घेत आहेत, घर घेत आहेत, प्लॉटचे भाव वाढत आहेत, जागेचे भाव वाढत आहेत. त्याचं कारण खरं हे आहे आणि आज त्याच क्षेत्रामध्ये पुन्हा आपण एक मोठी अभिभूत केलेली आहे. दोन मोठे कॉलेज फार्मसी आणि आयुर्वेदिक कॉलेज रुग्णालय त्या ठिकाणी सुरू करतात. त्या निमित्ताने आपल्याला त्या ठिकाणी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आई सरस्वतीला कोटी कोटी वंदन. प्रकाशन जैन कॉलेज ऑफ फार्मसी आणि प्रकाशन जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आज व्यासपीठावर विराजमान होऊन आपल्या समोर जळगाव जिल्ह्याचे युवा हृदय सम्राट महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी प्रकाशन जैन कॉलेज ऑफ फार्मसीचं उद्घाटन आपल्या शुभ हस्ते संपन्न केलं. प्रकाशन जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान जामनेर नगरीच्या नगर अध्यक्ष आमच्या कावडिया परिवाराच्या ताई साहेब आदरणीय साधनाताई महाजन आमचे मित्र कावडिया परिवारावर प्रेम करणारे आमच्या शब्दाला मान आणि सन्मान देणारे आदरणीय चंदूभाई पटेल व्यासपीठावर विराजमान जामनेर श्री संघचे संघपती आदरणीय सुरेशचंद्र ललवाणी साहेब जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजी आमदार आदरणीय आबाजी नाना पाटील साहेब पौर नगरीचे शिल्पकार आदरणीय आमचे मोठे बंधू प्रदीप भाऊ लोढा शिक्षण क्षेत्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आगळा वेगळा ठसा उमटून आपली छाप निर्माण करणारे आमचे आदरणीय काकाजी सुराणाजी व्यासपीठावर विराजमान माझ्या अत्यंत जवळचे मित्र छोटे बंधू स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय मनोज पाटील सर माझे शिक्षण क्षेत्रामध्ये मला प्रत्येक क्षणाला मदत करणारे माझे मार्गदर्शक माझे छोटे बंधू आदरणीय मनोज पाटील सर जामनेर नगरीचा एक बदल एक सुंदर आणि स्वच्छ शहर आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली जे काम करतायत माझे मोठे बंधू आदरणीय श्रीकांत कडोड साहेब ज्यांनी मला जन्म दिला पालन पोषण केलं तुमच्या समोर उभा राहण्याची क्षमता निर्माण केली ते माझे वडील आदरणीय प्रकाशचंदजी कावडिया साहेब माझी आई आई शकुंतला कावडिया आईपेक्षा जास्त प्रेम देणारे दोन मां असलेले
माझे मामा आदरणीय सुरेशचंदजी साहेब साबतरा या शिक्षण नगरीमध्ये, या विद्येच्या नगरीमध्ये, या विद्येच्या प्रांगणामध्ये जेवढ्या बिल्डिंग्स आपण उभ्या केल्या आहेत ते माझे मोठे बंधू ज्यांचं नाव पूर्ण औरंगाबाद शहरामध्ये आहेत असे ज्ञानवंत आर्किटेक्ट आदरणीय सुनील भाऊ राठा, संस्थेचे वाटचाल करत असताना आम्हाला मार्गदर्शन करणारे संस्थेचे खरे मालक, संस्थेचे चेअरमन आदरणीय राजू कावडिया, संस्थेचे संचालक माझा छोटा बंधू अभय कावडिया, ज्यांच्या हाती आमची मुलगीची बागडोर दिली आहेत ते आमचे जवाई आदरणीय तन्मयजी भंडारी, जामनेर नगरीचे एक सामाजिक कार्यकर्ते आमचे मामा सुरेश साबतरा, व्यासपीठावर सगळे सन्माननीय अतिथी, जामनेर शहर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख निर्माण करणारे, ज्यांना खऱ्या अर्थानं जामनेरला शिक्षणाची पंढरी म्हणून आपण सर्व पालकांनी ओळख निर्माण करून दिली असे आदरणीय पालक वर्ग, माझ्या समोर उपस्थित असलेले कावडिया परिवाराच्या विनंतीला मान देऊन येणारे सर्व सन्माननीय, ज्या जैन इंटरनॅशनल स्कूल, सुरेशचंद्र धारीवाल पॉलिटेक्निक, प्रकाशन जैन बीएड कॉलेज, प्रकाशन जैन डी फार्मसी, प्रकाशन जैन बी फार्मसी, प्रकाशन जैन आयटीआय आणि नवीन प्रकाशन जैन आयुर्वेदिक महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या निमित्तानं आपण सर्वजण आज आलात. मी संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. अपूर्व मॅडमनी बऱ्याच काही गोष्टी सांगून गेल्यात, माझी जबाबदारी काही अर्थानं कमी केली. संस्थेचा इतिहास आपण जर बघितला तर 2009-10 मध्ये जैन इंटरनॅशनल स्कूल नावाची सीबीएसई स्कूल आपण चालू केली. पहिल्या वर्षी 257 विद्यार्थी प्रवेशित झाले. बघता बघता आजचा रेशो 1200 विद्यार्थी जैन इंटरनॅशनल स्कूल मध्ये आज शिकत आहे. त्यानंतर 2012-13 मध्ये पॉलिटेक्निक कॉलेज आपण सुरू केलं. त्यानंतर 13-14 मध्ये आपण बीएड कॉलेज सुरू केलं. 17-18 हे वर्ष संस्थेसाठी अत्यंत चांगलं होत. आदरणीय गिरीश भाऊंच्या आशीर्वादानं आपण ह्या वर्षी डी फार्मसी आणि बी फार्मसी कॉलेज सुरू करू शकलो, आयटीआय कॉलेज आपण सुरू करू शकलो. भाऊ जळगाव जिल्ह्याची नव्हे तर महाराष्ट्राची सेवा रुग्ण सेवेतून करीत आहे. भाऊंनी मला आणि राजभाऊंना बोलवून घेतलं आणि सांगितलं की जामनेर मध्ये मला असं वाटत मनोज आणि राजू की वैद्यकीय सेवा आपण देतोच आहोत, पण वैद्यकीय कॉलेज आपल्या जामनेर शहरात नाही याची खंत माझ्या मनात आहे. आम्ही चक्क झालो की भाऊ तुम्ही असं काय म्हणताय, आम्हाला काही कळत नाही. भाऊ म्हणायचे की मला असं वाटतं
जामनेर शहरामध्ये एक मेडिकल कॉलेज तुम्ही उभारावं. जामनेरच्या जामनेर तालुक्यातल्या लोकांना रुग्ण सेवेचा लाभ मिळावा. आपली जामनेर तालुक्याच्या जनतेला पुणे आणि मुंबई जावं लागणार नाही ही माझी अपेक्षा आहे. त्या निमित्तानं तुम्ही मेडिकल कॉलेज सुरू करावं. मी आणि राजीवू चिंतेत पडलो की इट इज व्हेरी बिग बजेट, हाऊ कॅन पॉसिबल. भाऊ म्हणे मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही घाबरू नका. भाऊला म्हटलं सगळी सोंग केली जातात भाऊ, पैशाची सोंग केली जात नाही. मेडिकल कॉलेज काढणं आणि त्याची स्वप्न बघणं हे आम्ही कधीच बघितलं नाही. भाऊना भाऊ मला म्हणायचे आणि राजभोगना म्हणायचे की असे स्वप्न बघितले जातात आणि असे स्वप्न दाखवले जातात की ते पूर्ण केले जातील. मला असं वाटत जामनेर ही शिक्षणाची पंढरी आहे. जामनेर मध्ये जवळपास 20,000 विद्यार्थी शिकत आहे. जवळपास सगळेच कॉलेज जामनेर मध्ये आहे आणि मी गेल्या 25 वर्षापासून जामनेर तालुक्याची नव्हे तर महाराष्ट्राची रुग्ण सेवा करत आहे. पण जामनेर तालुक्यातल्या सामान्य माणसाला मुंबई नेणं मुंबई आणणं फार अवघड आहे. ही सेवा जर आपण इथे देऊ शकलो तर फार चांगलं आहे. आम्ही स्तब्ध राहिलो. भाऊंना काय उत्तर द्यायचं हे आम्हालाच कळालं नाही की आता काय सांगावं भाऊला. भाऊ म्हणायचे की काही विचार करू नका, तुम्ही 8-10 दिवस घ्या, शांततेने विचार करा, बाकीचे सगळे काही जे अगलबुगी गोष्टी असतील ते आपण चांगल्या पद्धतीने हाताळू. एक मी तुम्हाला पूर्ण विश्वास देतो की एक चांगल्या प्रकारचं मेडिकल कॉलेज तुम्ही रन करू शकता. हा विश्वास भाऊंना होता. भाऊंनी म्हटलं की लगेच तुम्ही भूमिपूजन सोहळा ठेवा. निमित्त होत की प्रकाश शिंदेन कॉलेज ऑफ फार्मसीचं उद्घाटन सोहळ्याचं उद्घाटन सोहळा करत असताना आम्ही विचार केला. आम्ही तिघी भाऊ बसलो. अभय भाऊ आम्हाला म्हणायचे की भाऊ खरंच आपल्याला शक्य होईल का. म्हटलं तू आमचा छोटा बंधू आहे, तू पैशावाला आहे, तू आम्हाला मदत करशील. म्हणे ठीक आहे ना भाऊ, काही प्रश्न नाही. त्यांनीही सांगितलं की आपण करू शकू. त्या निमित्तानं आम्ही भाऊला 15 दिवसानंतर भेटलो. म्हणजे फार चांगलं, जर खरंच तुमची तयारी असेल आणि तुम्ही खरंच करू शकता हे मला ठाम विश्वास आहे आणि तुम्ही करा. जळगाव जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्राचे सेकंड चीफ मिनिस्टर म्हणून भाऊची ख्याती पूर्ण महाराष्ट्राला आहे. भाऊनी दिलेला शब्द हा प्राण जाए पर वचन ना जाए असे भाऊंचे शब्द असतात. भाऊनी सहकार्य आणि आशीर्वाद देण्याची भूमिका आमच्या मागे ठेवली आहे. जामनेर तालुका शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख निर्माण करत असताना येणाऱ्या काही काळामध्ये जे काही कॉलेज असतील ते आणण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण सर्व तुमच्या आशीर्वादानं आणि प्रेमानं ते आणू. प्रकाशन जैन बौद्ध संस्थेच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला बोलवलं. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आला. तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहे. खऱ्या अर्थानं शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि एज्युकेशन हीच खरी संपत्ती आहे हे आपण सगळे मानणार आहोत. माझ्याकडे किती पैसा आहे हे कोणी मला विचारत नाही. भाऊ तुमचं काय एज्युकेशन झालेलं आहे हे मला विचारतात. शिक्षण ही खरीच संपत्ती आपली आहे आणि आपल्या जामनेर तालुक्यातल्या जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक मुलाला प्रत्येक पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी एज्युकेशनच्या बाबतीत आमची आहे आणि ते आपण
आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने पूर्ण करूया. आपण मंचावर सगळे उपस्थित झालात, प्रकाशन जैन बहुउद्देश्य संस्थेला भरभरून आशीर्वाद दिलात, त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आपले सगळ्यांचे आभार मानू इच्छितो. धन्यवाद. हा प्रॉब्लेम आपला नाही आहे की काय चांगलं म्हणजे चांगलं करावं हे मला समजतं, पण नेमकं काय चांगलं केलं पाहिजे म्हणजे ऑप्टिमम फायदा होईल हेच नेमकं कळत नाही. ते तुम्हाला कळलं. एक गालिबचा शेर आहे, उम्रभर बस एकही भूल करते रहे. ते सगळं करतो आपण. उम्रभर बस एकही भूल करते रहे, धूल थी चेहरे पर और आयना साफ करते रहे. जे नेमकं करायला पाहिजे ते नाही करत. अरे बाबा, आरसा साफ कर ना. नाही, धूल थी चेहरे पर और आयना साफ करते रहे. जीवनामध्ये चांगलं करण्याची इच्छा प्रत्येकाची असते, प्रयत्न असतो, पण नेमकं चांगलं काय करायला पाहिजे हे फार थोड्या लोकांना कळतं. आणि त्यातील हे दोघं बंधू मनोज आणि राजकुमार यांचं प्रत्यक्ष उदाहरण येत आहे. आपण सर्वजण अशा शुभेच्छा देऊया. मी त्यांना आशीर्वाद देतो की भविष्यातही त्यांची अशीच प्रगती हो आणि भारताला एक नव्या वाटेने चालण्यासाठी तरुणाई निर्माण करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी हो. ह्या दोन शब्दासहित मला संधी दिली, सन्मान केला, त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. सुरुवात करून एवढं मोठं शैक्षणिक याच्यामध्ये पहिल्यापासूनच आपलं जामनेर शहर एक शैक्षणिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. आपली जामनेर तालुका एज्युकेशन संस्था जी महाराष्ट्रामधले नावाजलेली जी काफीमुक्त संस्था आहे, जिथे 17,000 मुलं शिक्षण घेतात, त्या गाव शहरामध्ये आदरणीय प्रकाशचंद जैन पास संस्थेच्या एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून दोघी भावांनी जे राजीव भाऊ आणि मनोज भाऊ गावडे यांनी की जी एक बेटावत सारख्या खेड्यात राहणारे आणि त्या खेड्याहून येऊन जामनेरमध्ये किराणाचा व्यवसाय सुरुवात करून आज जनरली आपण पुऱ्या महाराष्ट्रात मी भारतात गेलो तर कोणी आमदार कोणी खासदार यांच्याच एज्युकेशन संस्था असतील. एका किराणा दुकानदारांनी एवढ्या मोठ्या एज्युकेशन हब उभारणं ही फार तुरळक गोष्ट असेल. मी नक्कीच जामनेर तालुक्याच्या आणि आमच्या पौरच्या पंचकोशीमार्फत त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही जे योगदान दिलेलं आहे, हे जे आयुर्वेदिक महाविद्यालय आयुर्वेदाचं मी स्वतः 30 वर्षापासून माझ्या आरोग्यासाठी उपयोग करतो. आयुर्वेदाचार्य आमचे येथील डॉक्टर सुनील जैन जे जळगावला प्रॅक्टिस करतात, ज्या आंध्रच्या जंगलामध्ये 2 वर्ष राहून त्यांनी MD केलं. आयुर्वेदासारखं शास्त्र नाही आणि आयुर्वेदासारखा उपयोग नाही. आपण ॲलोपॅथीमध्ये आपलं आयुष्य कमी होत असतं, पण आयुर्वेदिक असं एक शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये ऋषी आपण ऐकतो की जे ऋषी होऊन गेले हिमालयाच्या पर्वतामध्ये 1.5 वर्ष त्यांना आयुष्य भेटलं हे फक्त आयुर्वेदामध्ये शक्य आहे. नक्की तुम्ही फार मोठं काम हे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये मध्ये नवीन जामनेर तालुक्यामध्ये फार मोठं योगदान हे महाविद्यालय काढून आपण केले. याच्यामध्ये फार जे जुना आजार आहे जे आजार सुधरू शकत नाही. थोडक्यात जर एक उदाहरण सांगतो राजू भाऊ मनोज भाऊ की चंदूभाई आमच्या इथे एक माझा उपसरपंच जो माझ्याबरोबर होता त्याला पाय कापाचा ऑर्थोपेडिक सर्जनने सांगितलेला होता. त्याला एक साध्या आयुर्वेदिक कडे नेलं आणि एक पावडर आणि गोळ्याच्या आधारे ते होणारं गँग्रीन थांबवलं. एवढी ताकद या आयुर्वेदामध्ये आहे. नक्कीच फार मोठं चांगलं काम आपण जामनेरसाठी केलं. दोघी भाऊ आणि कावडिया परिवार अभय भाऊ या सर्व कावडिया परिवारांना मी फार फार धन्यवाद देतो. आणि असंच एज्युकेशन आप 2 महिने अगोदर राजीवनी मला सांगितलं की भाऊ मला पौरला 2 एकर जमीन शोधून दे, मला एक CBSE पॅटर्नचं मोठं इंटरनॅशनल स्कूल पौरला तसं आहे, पण आमचं छोटं इंग्लिश मिडियम आमच्या पौर भागामध्ये असंच मोठ्या शहरावाल्यांची नजर पडली तर ग्रामीण भागाचा आणि खेड्याचा विकास होऊ शकतो. मी गावाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो की आमच्या इथे तुम्हाला एकदम नॉर्मल भावामध्ये एज्युकेशन हब उभारण्यासाठी आम्ही जमीन तुम्हाला देण्याला तयार आहे. आणि नक्कीच आपण जे काम केलं तेव्हा खाण्याजोगं आहे. पुनश्च या कावडिया परिवाराचं अभिनंदन करू. आमच्या प्रकाशचंद्र जैन कॉलेज ऑफ फार्मसी च्या उद्घाटन शुभारंभ प्रसंगी प्रकाशचंद जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज त्याचं भूमिपूजन सोहळ्यानिमित्त मंचावर उपस्थित मान्यवर
आणि आमचे मोठे भाऊ गिरीश भाऊ आणि साधनाताई आणि शैक्षणिक संस्थेचे संचालक व कर्मचारी आणि आलेले मान्यवर, मी आज कावड्या परिवारांना शुभेच्छा देतो की त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात एवढं मोठं काम केलेलं आहे आणि याचप्रमाणे त्यांनी पुढे शैक्षणिक क्षेत्रात तसंच मेडिकल कॉलेजच्या मार्फत लोकांची सेवाही करावी. जसं जामनेरला वारसागत लाभलेलं आहे तसं तुम्ही कॉलेजच्या मार्फत आणि शैक्षणिक क्षेत्राच्या मार्फत लोकांची सेवा करावी आणि रुग्णांनाही सेवा द्यावी अशी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चंदुभाई पटेल यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळतो आहोत. खरं तर आजचा हा कार्यक्रम सकाळी आयोजित करण्यात आलेला, धावपळीची वेळ असते पण आपुलकी पोटी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि म्हणून कार्यक्रमाचा समारोप हा आभाराशिवाय होऊ शकत नाही. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.